राज्यातील पाच ते सात लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे अनेक मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला काम मिळत नाही त्याबद्दल सध्याच्या राज्य शासनाला काही घेणं देणं नाही कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असल्यानं कारखानदार वैतागले आहेत त्यातून उद्योगांचा विस्तार होत नाही असा स्पष्ट आरोप आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला तर दुसरीकडे पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी शरद पवार यांची सभा कमालीची यशस्वी होईल असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौकात सभा होणार आहे या सभेच्या अनुषंगानं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शरद पवार यांच्या राज्यभरात सभा सुरू आहेत शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही हा संदेश पोहोचवण्यासाठी या सभा होत आहेत असं रोहित पवार यांनी सांगितलं कोल्हापूर आणि शरद पवार यांच्यात वेगळं नातं असून दसरा चौकातील सभेला ऐतिहासिक महत्व आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहून शाहू फुले आंबेडकर विचारधारेला बळ देणार आहेत असंही पवार यांनी स्पष्ट केलंय सध्याच्या राज्यकर्त्यांकडे कसलंही धोरण नाही उद्योग मंत्री उदय सामंते यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राविषयी का श्वेतपत्रिका काढली पण ती श्वेतपत्रिका नसून कोरी पत्रिका आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय मंत्री हसन मुश्रीफ त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरातील उद्योजकांना त्रास दिला जातोय त्यामुळे अनेक कारखानदार वैतागले आहेत काही उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता आहे उद्योजकांना त्रास होणार असेल तर उद्योग कसा वाढेल असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय पण कोल्हापूरच्या एम आय डी सीतल्या काही इंडस्ट्रीतल्या लोकांचा मला फोन आले आधीसुद्धा आले होते त्यांची कंप्लेन तिथं आहे की काही लोकल नेते आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नातेवाईक तिथं असणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना त्रास देत आहेत मग ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला इंडस्ट्री वाढवायची दुसरं एखादं ठिकाण सांगा मी बोलतो कोल्हापूरच्या मुलांना संधी देण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये दे इंडस्ट्री परत एक्सपेंड का करत नाही पण ते म्हणतात की आम्हाला लोकलच इतका त्रास आहे इतका हस्तक्षेप आहे त्यामुळे आम्हाला इथं एक्सपॅन्शन करायला भीती वाटते आम्ही प्रयत्न करतो त्यांना सांगायला मग ही भीती का वाटते याचाही कुठंतरी अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल तोडफोड आणि मोडतोड हीच भाजपची कृती आणि प्रवृत्ती आहे कर्नाटक मध्य प्रदेशात त्यांनी तेच केलं महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पाडली अशी टीका पवार यांनी केली यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शहराध्यक्ष आर के पवार रोहित पाटील शिवानंद माळी पद्मा तिवले सुनील देसाई उपस्थित होते दे।